नमस्कार मी किरण स्वागत करते तुमचं एम सी एन न्यूजमध्ये भारत आणि चीन हे दोन शेजारी देश लोकसंख्येच्या मानाने जवळपास सारखेच आहेत आणि आकाराच्या मानाने देखील अगदी तसेच आहेत पण जेव्हा ऑलिम्पिक्सची वेळ येते तेव्हा मात्र भारत आणि चीन यांची तुलनाच होऊ शकत नाही या मध्ये देखील काही नवीन झालेलं नाही आहे नेहमीप्रमाणेच पदक तालिकेत चीनचा समावेश टॉप पाच देशांमध्ये आहे आणि भारताचा समावेश हा तळाच्या पाच देशांमध्ये आहे म्हणजेच बॉटम मध्ये भारताचा समावेश आहे तर नेमका चीन भारताच्या ची एवढा पुढे कसं काय निघून गेला याच प्रश्नाचा उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे आणि त्यामुळे अनेक क्रीडा तज्ज्ञांच्या मते भारतीयांना क्रिकेट सोडून दुसऱ्या कुठल्याही खेळात इंटरेस्टच नाहीये इतिहास सांगायचा सा झाला तर टोकियो ऑलिम्पिकच्या आधी भारत तब्बल एकशे एकवीस वर्ष मध्ये सहभागी झाला होता आणि या एवढ्या मोठ्या कालखंडात भारताने फक्त अठ्ठावीस मेडल्स जिंकले आहेत यामध्ये नऊ सुवर्ण पदकांचा समावेश आहे पण या नऊ सुवर्ण पदकांमध्ये आठ सुवर्ण पदके ही भारताच्या ऐतिहासिक हॉकी टीमने एकोणीसशे ऐंशीच्या आधी जिंकलेली आहेत भारतासाठी वैयक्तिक खेळांमध्ये एकमेव सुवर्ण पदक जिंकला आहे आणि तो म्हणजे अभिनव बिंद्रा यांनी नेमबाजीमध्ये भारताने सगळ्यात पहिल्यांदा इसवी सन एकोणीसशे मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता त्या स्पर्धेत भारताने दोन मेडल्स मिळवले होते आणि चीनचा विचार करायचा झाला तर त्यानंतर तब्बल चौऱ्याऐंशी वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेल्या लॉन्स एंजेलिस मध्ये चीन पहिल्यांदा सहभागी झाला होता आणि टोकियो ऑलिम्पिक येईपर्यंत चीनने पाचशे पंचवीस मेडल्स जिंकले यापैकी दोनशे सतरा मेडल्स हे गोल्ड मेडल्स होते टोकियोमध्ये सुद्धा चीन आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय पदक तालिकेमध्ये चीन सर्वोच्च आहे चीनने दोन हजार आठ मध्ये ऑलिम्पिक्सचे यजमान पद देखील भूषवले आणि त्या ऑलिम्पिक्समध्ये शंभर मेडल्स मिळून पदक तालिकेत चीन एक नंबरवर होता आजपर्यंत ऑलिम्पिक्स आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पश्चिमी देशांचा बोलबाला राहिला आहे मायकल फेल्पचं नाव तुम्ही ऐकलं असेल अमेरिकेच्या या जलतरणपटूने आपल्या करिअरमध्ये एकट्याने अठ्ठावीस ऑलिम्पिक्स मेडल्स जिंकलेले आहेत म्हणजे भारताने आजपर्यंत जेवढे मेडल्स मिळवलेत तेवढे मेडल्स एकट्या मायकल फेल्प्सने जिंकले आहेत आणि भारत एक मेडलसाठी तरसत असताना दुसरीकडे चीन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यावर चर्चा चालू झाली आहे म्हणजे फक्त मेडल मिळवणं म्हणजेच सगळं काही नाही त्यामुळे आता खेळाडूंनी मानसिक स्वास्थ्य देखील राखायला हवं असा एक वाद चीनमध्ये देखील सुरू झालाय ऑलिम्पिक खेळांच्या आयोजनाचा हेतू हा खेळाडूच्या वृत्तीला चालना देणे आणि आपापल्या देशाचं नाव मोठं करणे हा असतो पण तेथे असणाऱ्या प्रचंड स्पर्धेमुळे खेळाडूंवर प्रचंड मानसिक ताणही येतो चीन आणि भारत यांच्या ऑलिम्पिक कामगिरीमधील ही प्रचंड तफावत नेमकी का आहे यावर अनेक क्रीडा तज्ज्ञ म्हणतात ही मेडल मिळवण्यासाठी जी भूक लागते जी इच्छा लागते जे प्लॅनिंग लागतं त्या बाबतीत चीन भारतापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे पण मग भारतांच्या खेळाडूकडे मेडल मिळवण्याची जी भूक लागते ती भूक नाहीये का तर तसं अजिबात आहे पण चीनमध्ये समाजातील प्रत्येक स्तरामध्ये ही भूक भिनलेली आहे तेथील प्रत्येक माणूस प्रत्येक परिवार हा ऑलिम्पिक साठी काय काय योगदान देता येईल ते बघत असतो आणि यामध्ये त्यांचं सरकार देखील तितकच प्रभावी काम करत म्हणजे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी क्रीडा क्षेत्रात चीनला महासत्ता बनायच आहे अशी इच्छा बोलून दाखवली आणि त्या वाक्यावरून तेथील खेळाडू प्रेरित झाले नसते तर नवलच असत आणि शी जिनपिंग एवढं बोलून थांबले नाहीत तर त्यांच्यासाठी सरकारने जे काही करायला पाहिजे ते ते त्यांनी केलं चीनची भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या ही भारतासारखीच जवळपास असली तरी देखील चीनच्या खेळाडूंची तयारी ही अधिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मेडिकल सायन्सच्या आधार घेऊन केली जाते आणि त्याचाच परिणाम म्हणून चीनचे खेळाडू मेडल मिळवण्यात यशस्वी होतात प्रत्येक ऑलिम्पिकसाठी चीन वेगळी तयारी करत असतं ऑलिम्पिक्स जर चार वर्षांनी होतात एक ऑलिम्पिक संपलं की दुसऱ्या ऑलिम्पिकसाठी त्यांचे खेळाडू पुढील चार वर्ष डोळ्यासमोर ठेवून तयारी करत असतात त्यानुसार त्यांचं सरकार देखील त्यांना आवश्यक डाएट आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देत असत आणि त्यामुळेच चीनचा ऑलिम्पिक मधील रेकॉर्ड हा अतिशय वाखाणण्याजोगा आहे खेळाच्या बाबतीत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील लोक सुद्धा एकत्र येतात ज्याप्रमाणे आपण चीनची ही प्रगती बघून त्यांचा अभ्यास करत असतो किंवा त्यांच्याकडे ईर्षेने बघत असतो त्याचप्रमाणे भारत ज्या पद्धतीने ऑलिम्पिक्स मध्ये अयशस्वी होतो त्याचा सुद्धा अभ्यास चीन करत असतो दोन हजार सोळा मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिक्स मध्ये भारताला फक्त दोन मेडल्स मिळाले मे आणि त्यानंतर चीन मध्ये भारताच्या या विफलतेवर अभ्यास झाला आणि त्यांच्या अभ्यासानुसार भारत ऑलिम्पिकमध्ये यशस्वी होण्याची कारण काय होती पाहूयात चायना डेली नावाच्या या वृत्तपत्राने याचा अभ्यास केला आणि त्यांच्या अभ्यासानुसार भारतातील लोकांचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा या असफलतेसाठी कारणीभूत होता खेळाशी संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की या लोकांचा निरुत्साह पाहता फक्त खेळाडूंना दोष देता येणार नाही भारताकडे खेळ क्रीडा संस्कृती नाही त्याचबरोबर खेळांसाठी कौटुंबिक आणि सामाजिक भागीदारीही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतातील सरकारांची प्राथमिकतेवर खेळ हा विषयच नाहीये उत्तम खेळाडू बनवण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर इतकंच काय डाएट सुद्धा आपण एक देश म्हणून आपल्या खेळाडूंना देऊ शकत नाही त्याचबरोबर भारतात प्रत्येक क्षेत्रात आढळून येणारा वंशवाद देखील यासाठी कारणीभूत आहे त्याचबरोबर खासगी स्पॉन्सर देखील लवकर आपल्या खेळाडूंना मिळत नाहीत आणि अजून एक महत्वाचं कारण म्हणजे खेळात करिअर करून सरकारी नोकरी मिळवणे हे उद्दिष्ट ठेवून अनेक खेळाडू खेळत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण दर्जेदार खेळाडू तयार करू शकत नाहीत मग अशा वेळी प्रश्न पडतो की नेमका या फेल्युअर साठी कारणीभूत कोण आहे समाज खेळाडू सरकार की सगळेच जण तर थोड्या फार प्रमाणात सगळेच यासाठी जबाबदार आहेत खर तर भारतात टॅलेंटची कमतरता नाहीये पण भारतात डिझायरची कमतरता आहे आणि म्हणूनच अनेक खेळाडू असे म्हणतात की भारतात प्रत्येक पातळीवरून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पावली उचलली गेली पाहिजे आणि तर आणि तरच ऑलिंपिक्स मध्ये आपण चीन सारखी प्रगती करू शकतो मग अशा वेळी प्रश्न पडतो की नेमका या फेल्युअर साठी कारणीभूत कोण आहे समाज खेळाडू सरकार सगळेच जण तर थोड्याफार प्रमाणात सगळेच यासाठी जबाबदार आहेत भारता तर भारतात टॅलेंटची कमतरता अजिबात नाहीये पण भारतात डिझायरची कमी आहे आणि म्हणून अनेक खेळाडू असे म्हणतात की भारतात प्रत्येक पातळीवरून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली गेली पाहिजे तर आणि तरच मध्ये आपण चीनसारखी प्रगती करू शकतो ऑलिम्पिक्स आणि खेळाशी रिलेटेड अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर देखील करा धन्यवाद